दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असून धरण 21.82 TMC भरलंय. धरणातील पाणी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि धरण सुरक्षिततेसाठी विसर्ग 1000 क्युसेक्सनं वाढवलाय. आज सकाळी धरण सांडव्यावरून 7600 क्युसेक्स आणि विद्युत गृहातून 1500 क्युसेक्स असा एकूण 9100 क्युसेक्सनं दूधगंगा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्यानं विसर्गात वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्यानं नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आलाय. दूधगंगा धरण पाणलोट क्षेत्रात 24 तासांमध्ये 91 मिलीमीटर तर 1 जूनपासून आजअखेर 2681 मिलीमीटर पाऊस झालाय. धरण 85.93% इतकं भरलंय. दूधगंगा नदीवरील तुरंबे, कसबा वाळवे, बाचणी, खेबवडे हे पूल पाण्याखाली आहेत. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी आहे. धरणाची पाणी पातळी 346.83 फूट इतकी आहे. धरण 100% भरलं असून धरणक्षेत्रात दिवसभरामध्ये 40 मिलीमीटर तर एकूण 3580 मिलीमीटर पाऊस झालाय. धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडे आहेत. 2 दरवाजातून 2856 क्युसेक्स आणि विद्युत गृह सांडव्यातून 1500 क्युसेक्स असा एकूण 4356 क्युसेक्सनं भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. धामोड इथल्या तुळशी धरणातून 1500 क्युसेक्सनं सुरू असणारा विसर्ग पाऊस कमी झाल्यानं 300 क्युसेक्स कमी करून 1200 क्युसेक्स करण्यात आलाय. दिवसभरामध्ये 18 मिलीमीटर तर एकूण 3223 मिलीमीटर पाऊस झालाय. हे धरण 80% इतकं भरलं आहे.